नमस्कार, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये। हे वाशी स्टेशन आहे। मी वाशी टू CST अशी तिकीट काढली आणि सबवेमधून पुढे मी वाशी प्लॅटफॉर्मला आली स्टेशनच्या। हे वाशी स्टेशन आहे आणि लगेच आहे ना CST ट्रेन मला मिळाली। वाशी टू CST पनवेलवरून ही ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये सडली मी बसली आणि दुपारची वेळ होती, गर्दी तर अजिबात नव्हती आणि मला छान अशी विंडो सीट मिळाली। असं सगळं बाहेरून पाहत पाहत मी पुढे गेली आणि मग नंतर दरवाजाजवळ तिथे जाऊन उभी राहिली आणि उलट्या साईडने जाताना ट्रेन एकदमच छान दिसत होती। CST स्टेशन आलं आणि मी उतरली CST स्टेशनवर आणि आता पुढचा प्रवासाला सुरुवात झाली। मी कुठे चालली आहे काय ते तुम्हाला लवकरच कळेल। पुन्हा सबवेमध्ये गेली आणि सबवेमधून अशी आजूबाजूची बाहेरची दुकानं पाहत मी बाहेर पडली आणि हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मेन ऑफिस आहे। हे माझी बहीण इथे मला न्यायला आली आणि मग तिच्याबरोबर मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि गाडीवर बसल्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि ती खूप बोलत होती पण मला भीती वाटत होती। मी बोलत होते, अगं तू पुढे बघ, पण तिला सवय आहे इथे गाडी चालवायची गिरगावात मुंबईमध्ये। आणि मस्त आम्ही पुढे चाललो आणि आम्ही चर्नी रोड मरीन लाईन साईडने चाललो आणि हे आहे ना चर्नी रोड स्टेशन आहे आणि इकडे ह्या साईडला दिसते ते सका पाटील उद्यान आहे। आता सका पाटील उद्यानामधून आम्ही निघालो आणि इथून आम्ही लेफ्ट टर्न घेतला। अशा गल्ली गल्लीमध्ये फिरायला खूप छान वाटत होतं। हे कमलाबाई हायस्कूल आहे, गर्ल्स हायस्कूल, आणि इथे एक लायब्ररी आहे। आणि इथे नवलकेर लेनमधून आम्ही पुढे ठाकूरद्वारमध्ये जात आहोत आणि इथे गिरगावात ना ह्या बिल्डिंगी खूप छान दिसतात। आणि आता तिथून बाहेर पडल्यानंतर तिने सांगितलं की आपण इथे गिरगावातला फेमस वडापाव घेऊया। तर इथे बिल्डिंगमध्ये ना वर ते वडापाव बनवतात आणि त्या कंटेनरमध्ये आणून वडापाव ठेवतात। आम्ही पार्सल घेतलं, पुन्हा गाडीवर बसलो आणि निघालो। आता हे आहे ना ठाकूरद्वार सिग्नल आहे आणि तिथून राईट टर्न मारल्यानंतर इथे सत्कार हॉटेल दिसतंय बघा। इथे दुपारची वेळ आहे, ते बंद आहे, तिथे फिश खूप छान मिळतात। आणि पुढे आहे ना शारदा टेक्सटाईल म्हणून शॉप आहे, तिथे आतमध्येच माझी बहीण आणि तिची मैत्रीण मिळून कुडत्यांचा बिझनेस करतात। दुकानाच्या समोर आम्ही येऊन गाडी पार्क केली। मी उतरली पण तिथे माणसांची ये जा होत होती, तिला पटकन गाडी पार्क करायला मिळाली नाही, पण तिने गाडी पार्क केली आणि चला आता तिच्या दुकानात जाऊया, बघूया आपण दुकानामध्ये। आणि दुकानात गेल्यानंतर गर्दी होती, कस्टमर होते, ती मला नेणे आणण्यासाठी थोडा वेळ आली होती आणि ती तिची पार्टनर आहे, तिच्याबरोबर आहे, तर तिने स्वागत केलं आहे आता दुकानामध्ये। तर इथे बघू शकता इथे सुद्धा कुडते वगैरे सगळे लावलेले आहेत आणि तिच्या समोर आहे ना इमिटेशन ज्वेलरीचं दुकान आहे। सगळे इमिटेशन ज्वेलरी इथे मिळतात आणि गणपतीत गौरी गणपतीच्या दिवशी खूप इथे गर्दी असते। सगळं तुम्हाला पाहिजे ती इथे ज्वेलरी मिळेल। आणि याच्या इथे साईडला ना इथे कास्य थाळीचं मसाज सेंटरसुद्धा आहे, ते कोपऱ्यामध्ये आहे, तिथे छान पायांना आपला मसाज करून मिळतो। आणि तिने मग वडापाव घेतले, कस्टमर कमी झाले, वडापाव घेतले, लगेच त्या दोघींनी वडापाव खाल्ले। अगदी मैत्रिणीसारख्या दोघीजणी छान बिझनेस करतात। मी सुद्धा वडापाव खाल्ला आणि नंतर आता मी निघाली माझ्या आईकडे। संध्याकाळ झालेली आहे, माझ्या बहिणीच्या मिस्टरबरोबर मी निघाली आणि हे आहे ना भेंडी बाजार सिग्नल आहे आणि सिग्नलपासून आम्ही पुढे चाललेलो आहोत। ह्या साईडला शालिमार हॉटेल आहे, तर इथे फालुदा, एकदम फेमस फालुदा इथे मिळतं, नॉनव्हेज पण खूप छान मिळतं। बाजूला आहे अग्निशामक दल आणि तसंच पुढे गेल्यानंतर हे इथे जो एंट्रन्स दिसतो आहे ना तो त्याच्या आतमध्ये दर्गा आहे। तसंच आता पुढे आलेलं आहे आणि छान वाटतं टू व्हीलरवर असं बॉम्बे साईडला फिरताना। आणि हे डोंगरी चिजबंदर रोड आलेला आहे, तिथून आता मी चाललेली आहे माझ्या आईकडे। आणि आता इथे बघा इथे संध्याकाळ झाली तरी गर्दी नेहमीच असते। आणि आईचं घर माझ्या तिसऱ्या माळ्यावर आहे, हे आहे ती बिल्डिंग आणि तिसऱ्या माळ्यावर मला मी जिना चढून आले। सगळे लहान मुलं बाहेर खेळत होती। पाणी दिलं ना बाबू, पाणी आण। थँक्यू, वेलकम।